हॅलो. सो आजचा व्हिडिओ स्पेशली कासवाच्या गतीने चालणाऱ्या लोकांसाठी. आपण नेहमीच स्टोरीजमध्ये ऐकतो की जे पण याच्यासारखे चालतात, ससासारखे चालतात, ते जिंकतात. आपण सर्वांना माहिती आहे की जे फास्ट गतीने खूप फास्टली काम करतात ते जिंकतात. बट यु नो, आपण जेव्हा टॉर्टॉइस आणि रॅबिटची स्टोरी ऐकली होती ना, तेव्हा ती गोष्ट खूप रिलिव्हंट वाटते की जेव्हा तुम्ही टॉर्टॉइसच्या कासवाच्या गतीने चालता, स्लोली स्टडीली. त्याचं एक्झाम्पल मी देते की दोन टाईपचे स्टुडंट्स असतात, बरोबर आहे. काही स्टुडंट असतात ते रोज थोडा 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 अभ्यास करतात आणि एक्झामच्या आदल्या दिवशी पण हळूच रिवाईज करतात आणि फर्स्ट येतात. दुसऱ्या टाईपचे मुलं असतात जे वर्षभर अभ्यास करतच नाहीत, ससासारखे आदल्याच दिवशी अभ्यास करतात किंवा 4 दिवसा पहिले, 1 महिना पहिलेपासून अभ्यास करायला घेतात. ते पण पास होतात, चांगल्या मार्क्सने असतील बहुतेक. पण मी इथे तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगते कारण जी कासवाचं जे स्पीडने जर काही लोकं जात असतील, असतील बरेच, सर्वच ससासारखे फास्ट नसतात, काही कासवासारखे देखील असतात. तर इथे तुम्ही अश्युअर व्हा की जर तुम्ही कासवाच्या स्पीडने जरी चाललेत पण रोज स्टडीली तेवढ्याच जिद्दीने थोडं थोडं हळूहळू हळूहळू रोज मेहनत कराल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होणारच. आणि ह्या माझ्या मोटिवेशनल टिप्ससोबत ही पहा कॉफी, ही तुम्हाला फ्री मिळेल. आणि एक सांगायचं राहिलं स्पेशली माझ्या सबस्क्रायबर्सला, मी केलेत केस रेड फ्लेम कलरचे. कसे वाटतात जरा सांगाल. आता करते जरा एक्सरसाइज, दिसतंय का? तर आता थोडा वेळाने करीन. सो कशी वाटली ससाकासवाची गोष्ट? आणि मी शॉर आहे की तुम्ही सर्वांनीच ही गोष्ट लहानपणी ऐकली असेल. आपण लहानपणापासून आत्तापर्यंत ही गोष्ट बरेच वेळा ऐकत आलो आहे आणि मला ती फार रिलिव्हंट वाटते कधी कधी, स्पेशली माझ्या बाबतीत. सो मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की मी असं खूप फास्टली बोलतही नाही आणि करतही नाही कोणतीच गोष्ट, खूप स्लोली आणि स्टडीली करते मी. कंटिन्यू स्लोली 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 स्लोली, मी ब्रेक नाही घेत, मी कंटिन्यू एखाद्या गोष्टीवर वर्क करते. आय एक्सेप्ट की मी तेवढ्या फास्ट जात नाही ससेच्या गतीने. सो थोडा वेळ लागतो कधी कधी मोठी गोष्ट अचीव व्हायला. बट डेफिनेटली माझ्या लाईफच्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते की यू विल अचीव इट वन डे. एक दिवस असं येतो की आपल्याला ते मिळतं, कारण की ती जी रोजची थोडी 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 मेहनत असते ना, ती कुठेतरी काउंट होत असते. आणि भले ससा 1-2 अवॉर्ड मारून जाईल, फास्ट पटकन असा येईल, अवॉर्ड मारला आणि चालला जाईल, बट जो कासव आहे ना तो कंटिन्युअसली अवॉर्ड मारत 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 हळूहळू एक घेईल, एक स्कीप होईल, परत एक घेईल, परत एक स्कीप होईल, असं करत करत वन डे ही विल गेट इट, यू विल गेट इट. ओके, सो चलो बाय. माझी ब्लॅक कॉफी आहे, संपायला चाललो.